लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील विविध नाक्यांवर पोलिसांतर्फे कडक तपासणी सुरू असल्याचं निदर्शनास आलंय. लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांतर्फे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी, सर्च ऍक्शन, गस्त, फिरती गस्त, चेकिंग आदी उपाययोजना जारी असल्याचं पाहायला मिळालं. नाकाबंदी असल्यानं सर्वच वाहनं चेक करून शहरात पाठवली जात आहेत. यात रात्री अवैध रोकड, दारू, अंमली पदार्थ, देशी विदेशी बनावटीची दारू वाहतूक तर केली जात नाही ना, याबद्दलची पाहणी चालू असल्याचं नाकाबंदी करण्याकामी SST नंबर 3 वर नियुक्त असलेले आनंद जोशी यांनी अस्मिता विजनशी बोलताना सांगितलं. इलेक्शन निमित्त पुणे नाकाबंदी चालू आहे, येणाऱ्या गाड्या तपासण्याचं काम चालू आहे. तरी तपासणी कशामुळे चालू आहे? तपासणी निवडणुकीसाठी शस्त्रास्त्र किंवा दारू, लिकर, कॅश अशा स्वरूपाच्या काही ज्या गोष्टी येतात त्याची तपासणी करण्याचं काम चालू आहे. या कारवाईत आनंद जोशी, सय्यद SD, PN गरुड, PC कल्पवृक्ष आदी पोलीस फौजफाटा सामील होता.